आदमी पार्टी नागपुर की ओर से पारदी कलमना रोड पर लापरवाही से फ्लाईओवर गिरने के विरोध में आंदोलन किया गया। आंदोलन का नेतृत्व राज्य समिति के सदस्य और विदर्भ के संयोजक देवेंद्र वानखेड़े और राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंह ने किया। इनमें प्रमुख है राज्य संयुक्त सचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, नागपुर समन्वयक डॉक्टर जाफरी और राकेश उराड़े, युवा राज्य समिति सदस्य कृताल वेलेकर अकरे, विदर्भ युवा समन्वयक पीयूष एकरे, नागपुर युवा समन्वयक गिरीश तितमारे, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे, विनोद खाड़वे मुख्य रूप से मौजूद थे। भाजपा के खिलाफ नारेबाजी और अनियमितता करने वाले अधिकारियों और ठेकेदारों के खिलाफ तत्काल कार्रवाई की जाए। हम ढहते हुए विकास नहीं चाहते। नागपुर कर के टैक्स के पैसे को बर्बाद मत करो। गडकरी साहब के बारे में पूछो, ऐसे नारे लगाए गए। नागपुर ला खूब सगे फ्लाईओवर आणि मेट्रो का काम चालू आहे, परंतु काल जो हा ब्रिज पडला आहे यामुळे दिसून आलं की सगळ्या पुलांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं हे उदाहरण आहे। जर नागपूर शहरातील सगळेच पूल असे बनले असतील ज्याचं यामध्ये क्वालिटी मेंटेन केल्या गेली नसेल, तर हे भविष्यात केव्हाही मोठे ॲक्सिडेंट होऊ शकतात, मोठे अपघात होऊन नागपुरातल्या जनतेचा याखाली मृत्यू होऊ शकते, अनेक लोकांना इजा होऊ शकतात। म्हणून आज आम्ही इथे जमलो आहोत आणि गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि आपणापासून सगळे जे काही लोक या भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये लिप्त असतील सगळ्यांना सजा झाली पाहिजे, कारण की हा जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, हा बाहेरून आलेला पैसा नाही। नागपूरच्या जनतेला आता मूर्ख बनवणे बंद करायला पाहिजे आणि मग यामध्ये जर आमदार कृष्णा खोपडे दोषी असतील, दयाशंकर तिवारी दोषी असतील किंवा स्वतः गडकरी साहेब दोषी असतील, सगळ्यांवर कारवाई व्हावी। किंवा NHAI चे जे अधिकारी आहेत, डायरेक्टर आहेत, ते जर दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।